भक्तरूपी अथांग महासागराच्या साक्षीनं श्री सिद्धेश्वर मंदिरातील संमती कट्ट्यावर पार पडलेला अक्षता सोहळा हा डोळ्यांचं पारणं फेडणारा, अभूतपूर्व आणि विलक्षण अशा आध्यात्मिक शक्तीची प्रचिती देणारा असाच ठरला. आपल्या पुनीत वास्तव्यानं सोलापूरला भू कैलास अशी प्रतिष्ठा प्राप्त करून दिलेले सोलापूरचं ग्रामदैवत शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर महाराज यांच्या यात्रा सोहळ्यास यंदाच्या वर्षी शनिवार दिनांक 13 जानेवारीपासून यंडी मज्जन अर्थात 68 लिंगांच्या तैलाभिषेकानं मोठ्या भक्तिमय वातावरणात प्रारंभ झाला. अत्यंत उत्साहात 68 लिंगांचा तैलाभिषेक पार पडला. शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर महाराजांच्या जयघोषानं अवघी सोलापूर नगरी दुमदुमून गेली होती. दरम्यान 14 जानेवारी रोजी यात्रेचा दुसरा दिवस होता, तो म्हणजे ग्रामदैवत शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर महाराजांच्या हातातील योगदंड आणि कुंभारकन्या माता कुमारव्वा देवी यांच्या प्रतिकात्मक विवाह सोहळ्याचा अर्थात श्री सिद्धरामेश्वरांच्या मंदिरातील संमती कट्ट्यावरील अक्षता सोहळ्याचा. सकाळी हिरे हब्बूवाड्यात मानाच्या पहिल्या आणि दुसऱ्या नंदीध्वजांची पूजा यात्रेचे प्रमुख मानकरी हिरे हब्बू आणि देशमुख यांच्या हस्ते झाल्यानंतर मानाचे सातही नंदीध्वज हे पालखीसह सवाद्य मिरवणुकीनं अक्षता सोहळ्यासाठी श्री सिद्धेश्वर मंदिराकडील संमती कट्ट्याकडं मोठ्या उत्साहात मार्गस्थ झाले. तमाम भक्तगणांचं लक्ष हे ग्रामदैवत शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर महाराजांच्या हातातील योगदंड आणि कुंभारकन्या माता कुमारव्वा देवी यांच्या प्रतिकात्मक विवाह सोहळ्याकडं लागून राहिलं होतं. हा अलौकिक विवाह सोहळा म्हणजे परमोच्च आनंद देणारा असाच असल्यानं महाराष्ट्रासह कर्नाटक, तेलंगणा आणि आंध्र प्रदेशातील विविध भागातील भक्तगण हे मोठ्या उत्साहात संमती कट्ट्यावर दाखल झाले होते. सकाळी 11 वाजल्यापासूनच तमाम भक्तगणांची पावलं ही संमती कट्ट्याकडं वळू लागली होती. विशेषतः महिला भगिनी मोठ्या संख्येनं संमती कट्ट्याकडं येऊन मिळेल ती जागा आणि मिळेल तो कोपरा धरून या सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी आतुर झाल्या होत्या. बालगोपाळांपासून ते अबाल वृद्धांपर्यंत प्रत्येकजणच यानिमित्त अत्यंत उत्साही दिसत होता. लाखोंच्या संख्येनं असलेली भक्तांची उपस्थिती ही भक्तीचं विराट रूप दाखवून देणारी अशीच होती. नजर जाईल तिथपर्यंत सर्वच बाजूंनी फक्त आणि फक्त भक्तच दिसत होते. भक्तरूपी अथांग महासागरच मंदिरासह आजूबाजूच्या परिसरात उसळल्याचा अनुभव यानिमित्तानं येत होता. भक्तगणांच्या उपस्थितीनं जणू रेकॉर्ड ब्रेकच केला. यावेळी शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर महाराजांच्या प्रचंड जय जयकारानं अवघा आसमंत दुमदुमून गेला होता. सकाळपासूनच अनेक महिला भगिनी या पाणी न पिता, काहीही न खाता, तहान भूक हरपून फक्त मानाच्या सातही नंदीध्वजांच्या आगमनाकडं नजरा लावून बसल्या होत्या. अनेक जण सहकुटुंब सहपरिवार अक्षता सोहळ्यासाठी उपस्थित होते. प्रत्येकाचा उत्साह आनंद काही औरच होता. अनुपम्य आणि देवदुर्लभ असा अक्षता सोहळा याची देही याची डोळा पाहण्यासाठी अनुभवण्यासाठी प्रत्येकजण अत्यंत उत्सुक दिसत होता. अखेर पारंपरिक मार्गानं दुपारी 12:15 पंचाचार्य ध्वजाचं तर दुपारी 1 यात्रेचे प्रमुख मानकरी, सेवेकरी आणि मानाच्या सातही नंदीध्वजांचं पालखीसह संमती कट्ट्यावर आगमन झाल्यानंतर शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर महाराजांच्या नावाचा प्रचंड जयघोष करण्यात आला. त्यानंतर विवाह सोहळ्याच्या विधींना मंगलमय वातावरणात प्रारंभ झाला. प्रारंभी योगदंडाच्या साक्षीनं यात्रेचे प्रमुख मानकरी हिरे हब्बू आणि देशमुख यांनी मानकरी कुंभार यांनी दिलेल्या सुगडीचं भक्तिमय वातावरणात पूजन केलं. त्यानंतर यात्रेचे मानकरी कुंभार यांना हिरे हब्बू यांच्या हस्ते विडा देण्यात आला. यावेळी मानकरी सुहास शेटे यांनी संमती मंगलाष्टक हिरे हब्बू यांना दिल्यानंतर या संमतीचं हिरे हब्बू आणि देशमुख यांनी विधिवत पूजन केलं. प्रथा परंपरेनुसार हिरे हब्बू यांनी शेटे यांना विड्याचा मान दिला आणि त्यांच्याकडे संमती स्वाधीन केली. ही रूढी परंपरा चालत आलेली आहे. या सर्व विधीनंतर संमती कट्ट्यावर
शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर महाराजांच्या हातातील योगदंडाचा आणि कुंभारकन्या माता कुमारव्वा देवी यांचा प्रतिकात्मक विवाह सोहळा सर्व मानकऱ्यांच्या उपस्थितीत अत्यंत चैतन्यमय आणि मंगलमय अशा वातावरणात पार पडला. तत्पूर्वी काशी जगद्गुरू डॉक्टर मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजी यांचं आशीर्वचन झालं. तर यात्रा सोहळ्याचे प्रमुख मानकरी राजशेखर हिरेहब्बू यांनी आपलं मनोगत व्यक्त करताना रूढी परंपरेनुसारच ही यात्रा आणि धार्मिक विधी पार पडत असल्याचं सांगितलं. दरम्यान मानकरी सुहास शेटे यांनी 1:37 संमती वाचन सुरू केलं. दुपारी 2:15 अत्यंत उत्साहात संमती वाचन पूर्ण झालं. शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर महाराजांचा जयघोष करत हजारो हात एकाच वेळी अक्षता टाकण्यासाठी उंचावले आणि प्रचंड उत्साहात चोहोबाजूंनी अक्षतांचा वर्षाव झाला. लक्ष लक्ष नयनांनी हा अनोखा अक्षता सोहळा अनुभवताना आणि याचे साक्षीदार होताना आत्मिक सुखाचा, आत्मिक समाधानाचा अत्यंत सुंदर असा अनुभव घेतला. या अक्षता सोहळ्यास काशी जगद्गुरू डॉक्टर मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजी, सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, खासदार डॉक्टर जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामीजी, मानकरी तथा माजी पालकमंत्री विद्यमान आमदार विजयकुमार देशमुख, ज्येष्ठ नेते तथा देशाचे माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, त्यांच्या कन्या प्रीती शिंदे, आमदार रोहित पवार, माजी सहकार मंत्री तथा विद्यमान आमदार सुभाष देशमुख, आमदार सचिन कल्याण शेट्टी, माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे, माजी खासदार अमर साबळे, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, पालिका आयुक्त शीतल तेली उगले, प्रांताधिकारी सदाशिव पडदुणे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख मनीष काळजे, आई प्रतिष्ठानचे संस्थापक मोहन डांगरे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी तज्ज्ञ संचालक चन्नवीर चिट्टे, बसवारूढ महास्वामीजी मठाचे मठाधिपती शिवपुत्र महास्वामीजी, इन सोलापूर न्यूजचे संचालक राजेश अण्णा पाटील, भाजपचे प्रदेश विशेष निमंत्रित सदस्य उदय पाटील, शहर काँग्रेसचे अध्यक्ष चेतन नरोटे, काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष सुरेश हसापुरे, दक्षिण तालुका अध्यक्ष हरीश पाटील, माजी आमदार शिवशरण बिराजदार पाटील, भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष शहाजी पवार, भाजपचे युवा नेते तथा युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष मनीष देशमुख, माजी महापौर महेश कोठे, उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख अमर पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक केदारनाथ उंबरजे, पालिकेतील माजी गटनेते आनंद चंदनशिवे, सामाजिक कार्यकर्ते राजू हौशेट्टी यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. या सर्व मान्यवरांचं श्री सिद्धेश्वर देवस्थान पंचकमिटीचे अध्यक्ष धर्मराज काडादी तसंच अन्य सदस्यांनी स्वागत केलं. विशेष म्हणजे पालकमंत्री चंद्रकांत पाटील तसंच आमदार रोहित पवार हे खास बाराबंदी पोशाख परिधान करून अक्षता सोहळ्यात सहभागी झाले होते. दरम्यान अक्षता सोहळ्यानंतर सातही नंदीध्वज अमृतलिंगाजवळ आल्यानंतर
हिरे हब्बू आणि शेटे यांच्या हस्ते अमृतलिंगाचा पंचामृत अभिषेक करून विधिवत पूजा करण्यात आली. यावेळी शेटे यांच्यासह अन्य मानकऱ्यांना हिरे हब्बू यांनी विड्याचा मान दिला. या सर्व विधीनंतर श्री सिद्धरामेश्वरांच्या गदगीस अभिषेक करून हिरे हब्बू यांनी विधिवत पूजन आणि आरती केली. यावेळी शेटे यांना विड्या देण्यात आल्यानंतर मानाचे सातही नंदीध्वज 68 लिंगांच्या प्रदक्षिणेसाठी मार्गस्थ झाले. यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह उपस्थित मान्यवरांनी या सोहळ्यात सहभागी होताना वेगळं समाधान आणि आनंद मनाला मिळत असल्याचं सांगून सर्वांना मकर संक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या. अक्षता सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्त डॉक्टर राजेंद्र माने यांच्या मार्गदर्शनाखाली मंदिर परिसरासह आजूबाजूच्या परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. वरिष्ठ अधिकारी सर्वत्र बारकाईनं लक्ष ठेवून होते. प्रत्येक बाबतीत विशेष काळजी आणि तितकीच दक्षता पोलीस प्रशासनाच्या वतीनं घेण्यात आली होती. या अक्षता सोहळ्याचं थेट प्रक्षेपण इन सोलापूर न्यूज चॅनलच्या माध्यमातून करण्यात आल्यानं शहर जिल्ह्यातील अनेक भक्तगणांना घर बसल्या अगदी जवळून हा अनुपम्य असा अक्षता सोहळा पाहता आला. एक प्रकारचं अनोखं आणि तितकंच आत्मिक समाधान आनंद घेऊन जो तो तितक्याच उत्साहात घरी परतला. श्री सिद्धेश्वर वुमेन्स पॉलिटेक्निकच्या 150 विद्यार्थिनींनी आणि 20 अधिक प्राध्यापक वर्गानं यावेळी स्वयंसेवक म्हणून महत्त्वपूर्ण जबाबदारी पार पाडत शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर महाराजांच्या चरणी आपली सेवा अर्पण केली.